हॅलो फ्रेंड्स, पहिला ब्लॉग तुम्हाला आवडलाच असेल. सो आता आपण आपल्या सेकंड ब्लॉग मध्ये भेटतोय. आपण चाललोय एक्वेरियम मातेला. सो खूप उशीर झालाय, सो निघतो. आपण भेटूया डायरेक्ट ड्राईव्हला. ओके बाय. येतच नाही तो. चला चला, उशीर झालाय, चला लवकर येतील ना. काय तरी आम्हाला मोय मोय काय राव. अशा प्रकारे आपण सासूबाई आणि यांना मेवण्यांना घ्यायला आलोय. कधीपासून मग तू पहिला व्लॉग नाही बघितला आज? ठीक आहे, पहिला व्लॉग होता त्याच्यामुळे ठीक आहे, समजून घेतात लोक. बाबा हा प्रतीक पानकर काहीतरी वेगळं करतायत. आणि हे बघा, दोन बकऱ्यांची पिल्ल, क्या बात आहे. अशी आहे माझी सासरवाडी. कृष्णे बॅग कशी करते, बॅग कशी करते? एवढा पोपट कसलाच भारी रे, क्यूट. गणपती बाप्पा मोरया. नेहमीप्रमाणे आम्ही लवकर निघण्याचा प्रयत्न केला होता, नेहमीप्रमाणे उशीर झालेला आहे. 6 टायमिंग होता, आता वाजलेले आहेत 8. चोख 2 तास उशीर, चोख 2 तास लेट. कारणीभूत नाही हा माणूस, काय नाही करू शकत. चलो देन, पहिला व्लॉग असू द्या. ठीक आहे, चालतं 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 चालतं. काय करणार होतो. पेण क्रॉस केलं आणि पेण क्रॉस केल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली. म्हणजे सकाळी उठलो, लवकर उठलोय, पण निघेपर्यंत उशीर झाला. पण सकाळ सकाळ काही थोडं खाणं होत नाही. सो आम्ही आता आलो हॉटेल आर्यन, पेण खोपोलीमध्येच रोडलाच आहे. सो आता इथे नाश्ता करू आणि मग पुढे निघू. खूप छान हॉटेल आहे, ऍटमॉस्फिअर एवढा खूप छान वाटतं ना, म्हणजे क्या बात आहे. इकडे लॉन वगैरे आहे, लॉन वरती पण तुम्ही बसू शकता असं आहे. आणि इकडे पाहू शकता तुम्ही बदक. एक छोटस पिल्लो आहे ते बघा, दिसते ब्लर होत आहे पण ठीक आहे. त्याच जाते म्हणजे आम्हाला प्रत्येक काय बोलतो तर लास्ट ट्रिपला आम्हाला कोल्हे परत ससा खवल्या मांजर वगैरे असं दिसलं होते. आणि आत्ताच्या ट्रिपला बदक आणि कोंबडे कोंबड्या असलंच भारी. वा खूप छान आहे, म्हणजे ऍटमॉस्फिअर तर खूप छान आहे, म्हणजे प्रसन्न वाटतं इथं आल्यावर. बघू आता इकडची टेस्ट कशी आहे, सजेस्ट करेन तुम्हाला मी. आपण कसली राईड करताय? सांगा
सीरियसली स्कूटीवर बापरे तुला स्कूटीवर घेऊन आले तर राहील माझी स्कूटी शिल्लक सिंगल बोलते सेम हाच प्रश्न होता माझ्या मनात त्याला कसं कळलं सिरियसली यार हा तुला 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 सोबत घेऊ नो प्रॉब्लेम बाय बाय कसलेच जायचं कसले लाईन येत आलं लाईनअप बघ त्यांचं लाईनअप दुर्घटना घडली मिस्टर रायडर काय केलं आपण काय नाही रस्ता चुकलो थोडासा आपण पुढे आलोय ठीक आहे आता यू टर्न मारून जाऊ आपण मस्त पुढे काय काय इकडे यू टर्न माते की जय येताना आपल्याला उतरत तरी येता येत काय वाटत अच्छा ओके वनभोजन आठवलं का मला दुपारच्या गायवळ्याचं तनयच्या वेळी पण आलो होतो पण तनयच्या वेळेच मला आठवतच नाहीये काय पटकन येऊन पटकन गेलो दुपारच्या वेळेचं आठवते आम्ही सगळे जण एकत्र आलो होतो फॅमिली मामा मामी मामा आजोबा मामा आजी वनभोजन केलं होतं मस्त हो आणि मी आकांक्षा प्रतीक्षा आणि लास्ट टाइम ते याचा शिवांचं होतं ना आता जायवळ तेव्हा जर आम्हाला दोघी ते पॉसिबल असतं मला आणि आकांक्षाला तर आम्ही तो फोटो काढणार होतो दुपूर पण गेला होता प्रतीक्षा पण होते आम्ही दोघे आलो असतो तर मस्त ते फोटो झाले असते मेमरीज गाडीवर बसून त्या जाळीमध्ये हे तुला सांगायचं होतं का की तुझं एक गाणं आहे जे एकवीरवरच आहे आणि हे सगळ्यांनी बघा गाण्याचं नाव सांग प्लीज आई तुझे कारले डोंगर आणि चॅनलचं नाव सांग प्लीज अर्पण 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 कुठे अच्छा अर्पण कुठे आणि प्रतीक पंत नाही प्रतीक पंत त्यांनी टाकलं म्हणून नाव काढलं पण ठीक आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकेन बरं हे आधीच बघू शकला असतास डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकेन बोलणार होता त्यावेळे तू नाही तू गेल्या महिन्यातच येऊन गेलीस ना जामच बोलवतो आई जामच बोलवते तुला
का डोंगरा आज तुझे डोंगी विष्णु टोपी घाल पिल्लू घे टोपी गई टोपी घाल आठवणी ताज्या झाल्या बर हो हो पुढे गाडी पार्किंग करू नये अन्यथा ऑनलाईन दंड टाकला जाईल टाकला जाईल आई दमलीस दमली दमली बिलू काकडी खातो का हवी मसाला मसाला ओके गुड तुला विष्णे जाओ जाओ पुढे जाओ पुढे जा हॅलो बायको हरवली वाटत हाय हाय आले 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 आली बाबा बायको आली दमलत का दमलत दमलत का पण एक आहे एकविरीला आल्यानंतर आईच्या दर्शनासाठी खूप असा उत्साह वाढत राहतो कधी एकदा आईचं दर्शन होत एकविरा माते की जय मी कधी एकदा आईचं दर्शन घेतो असं झालंय लहान मुलांचं दैवळ असलं ना खेचून नेतात चार्जिंग
बार्गेनिंग साल है बार्गेनिंग माझ्या सासूबाईंना वाटते इकडचे रेट माहिती आहेत 20 रुपयाची वेणी 25 ला दिले जाणता माणूस आणायला पाहिजे इकडे कधी आला तरी या दादाकडनंच घ्या काय 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 मायरा देशमुख आलात तरी इकडनं चोटी घ्या इज्जत आहे इज्जत आहे कमी केलेत कृष्णाला आवडला वाटत उसाचा रस गरम झालाय रे त्याला डन हा बापरे खूप 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 रांग आहे खूप रांग आहे काय वाटत किती असतील असू दे चालतो हो की नाही आजो आजो विष्णु
खूपच गर्दी आहे आज. रविवार म्हटल्यानंतर होणारच गर्दी म्हणा. समोर दिसत ते याच्यासारखं दिसतंय, राजमुद्रा असते ना चार सिंह तशी वाटते. आई माऊली एक तासामध्ये इथून इथे झालो. फक्त या बांबू बाहेरून आतमध्ये अजून पुढे बाहेरून फक्त आतमध्ये आलो. फक्त बांबू पाल्लीकडे गेलो. अजून मंदिरात पोहोचायचं बाबा. 5-7 तरी वाजतो. अजून एवढ्या लाईन आहेत. 1 वाजता आम्ही पूर्ण बाहेर होतो आणि 1 वाजल्यापासून जवळजवळ बापरे मोजू पण नाही शकत एवढं पार करून आम्ही आता इथल्या रांगेमध्ये आहोत आणि जवळपास आता देवीच्या जवळ आलेलो आहे. जस्ट आईचं दर्शन झालं. आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ अलाव नाहीये त्याच्यामुळे फोटो आणि व्हिडिओ काही काढला नाही. बाहेर आलो म्हणून पहिला व्हिडिओ करून तुम्हाला दाखवतो. खूप मस्त. आईच्या मंदिरावरती जी कोंबडे सोडले जातात ना त्याला बसव ना त्यावर नाही तर मग उभा ठेव. त्याला घसरगुंडी आवडेल. परत नाहीये. परत चला. हॅलो. तर आजची ट्रिप आपली संपलेली आहे. आज आता आम्ही जेवून निघतोय. डोंबिवलीकर यांचा ढाबा तेजस रेस्टॉरंट म्हणून आहे तिथून जेवून आता निघतोच आहे. सो कसं वाटले ट्रिप? छान. मला एक 2 तास लवकर आलो असतो तर यायलाच लेट झाला. नेक्स्ट टाइम वेळेत निघण्याचा आपण प्रयत्न करूया.
म्हणजे पहिला व्लॉग पण लेट चालू झाला, म्हणजे सॉरी सॉरी पहिला व्लॉग पण आपण म्हणजे असंच टाइम टाइम पण वेगळा होता निघायचा, निघालो भलत्याच टाइमला बस नीट बस आणि दुसऱ्या वेळेस आता दुसऱ्या ब्लॉगला पण सेम झालंय. सो बघूया तिसऱ्या ब्लॉगला काय होतंय. सो ब्लॉग आपण इथं संपूया. सी यू, बाय बाय. आणि आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. विष्णू टाटा कर, चल बाय बाय कर, बाय बाय कर, बाय बाय कर, बाय बाय बाय. चला विष्णू गाडी चालवणार आहे, बाय बाय.